विद्यार्थ्यांनो, आज आपण मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांतर्गत पेपर दुसरा आणि चॅप्टर सुद्धा दुसरा, यामध्ये विक्री पूर्वानुमानाचे फायदे आणि तोटे या विषयीचा आज आपण अभ्यास करणार आहोत, या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत. तर ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेल्स फोरकास्टिंग, विक्री पूर्वानुमानाचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, हे जे पाहणार आहोत त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेल्स फोरकास्टिंग. विद्यार्थ्यांनो, विक्री पूर्वानुमानाचे महत्व आणि फायदे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. यामध्ये पहिलं जे विक्री पूर्वानुमानाचं जे महत्व आहे ते आहे, विक्री पूर्वानुमान हे विपणन नियोजनाचा आधार आहे. विक्री पूर्वानुमान म्हणजे विक्रीविषयी जे आपण पूर्वानुमान करतो किंवा जे पूर्वानुमान आपण लागतो, तर हे जे पूर्वानुमान आहे, अनुमान जे आहे, हे नियोजनाचा आधार आहे. कुठल्या गोष्टीचं आपण नियोजन ज्या वेळेस करतो, भविष्याचं जे नियोजन करतो, मग ती विक्री असो की आणखी कुठलीही गोष्ट असो, तर ते नियोजन करतो म्हणजे काय करतो, आपण अनुमान घेत करतो. पुढचं एक अनुमान फोरकास्टिंग आपण तयार करत असतो, नियोजन तयार करत असतो. म्हणून विक्री पूर्वानुमानाचा पहिला फायदा म्हणजे असा आहे की विक्री पूर्वानुमान हे विपणनाचं एक नियोजन आधार असतो, म्हणजे नियोजन केल्याचा एक आधार असतो. दुसरा फायदा आहे, विक्रीचा अचूक इष्टांक ठरविता येतो. विक्रीचा अचूक इष्टांक, विक्री पूर्वानुमान ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस विक्रीचा एक इष्टांक आपण ठरवत असतो की आपली आठवड्यामध्ये 1 क्विंटल एवढी आपली खरेदी विक्री व्हायला पाहिजे असं एक आपण नियोजन केलं, तर ते पूर्वानुमान ते 1 क्विंटल खरेदी विक्री व्हायलाच पाहिजे. किंवा माझ्याकडे पेनचं दुकान असेल तर आठवड्यामध्ये माझे 1000 पेन विक्री व्हायलाच पाहिजे. म्हणजे हा झाला विक्रीचा अचूक इष्टांक. मग त्यापेक्षा जास्त किती विक्री होऊ शकते, तर हा इष्टांक आपण त्या सर्वेवरून ठरवू शकतो. तिसरा फायदा आहे, पुरवठा व मागणी यामध्ये समन्वय राखला जातो. विद्यार्थ्यांनो, ज्याप्रमाणे आपल्याला उत्पादकाकडून पुरवठा होणार आहे, तो येणारा पुरवठा आणि बाजारपेठेची मागणी, ग्राहकाची मागणी यामध्ये आपल्याला समन्वय साधायला योग्य पर्याय निर्माण होतो. म्हणजे विक्री पूर्वानुमान, आपण समजा बाजारपेठेमध्ये जर 500 आपल्या वस्तू विक्री होत असतील, तर आपण जे मागणी करणार आहोत, जो पुरवठा आपल्याकडे येणार आहे, तो 500 वस्तूच आपल्याकडे येतील आणि आपल्याकडची मागणी जी 500 आहे तेवढे आपण विक्री करणार आहोत. म्हणजे पुरवठा आणि मागणी यामध्ये समन्वय राखला जातो. नंबर 4 आहे, विक्रीची भावी धोरणे ठरविणे शक्य होते. विद्यार्थ्यांनो, जी आपण ज्या व्यापारातून विक्री केली जाते त्या विक्रीची भावी धोरणे, ध्येय धोरणे, म्हणजे भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत, कशा पद्धतीने विक्री होणार आहे, हे धोरण निश्चित करण्याचं काम या विक्री पूर्वानुमानामध्ये आपल्याला निश्चित करता येते. त्यानंतर नंबर 5 आहे, संघटनेच्या विक्रीत वाढ होते आणि विक्री वाढीसाठी उपाययोजना आपल्याला करता येते. यामध्ये पूर्वानुमान आपण गृहीत धरल्यामुळे जर या आठवड्यामध्ये 1000 विक्री होत असेल, तर आपण काय करणार, पुढच्या आठवड्यामध्ये ही विक्री वाढवण्याचा प्रयत्न करणार, 1200 करणार आहे, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 1300, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 1400, 1500, अशी जी विक्री आहे ही आपलं नियोजन करून ती विक्री आपल्याला टप्प्याटप्प्याने कशी वाढणार ते आपल्याला संघटनेच्या विक्री वाढ होते आणि विक्री वाढीसाठी अशा उपाययोजना आपल्याला करता येतील. त्यानंतर विक्री प्रदेशाची पुनर्रचना करणे शक्य होते. जे विक्रीचे वेगवेगळे प्रदेश आहेत, समजा महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, भोपाळ आहे, किंवा असे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये
विक्रीची पुनर्रचना करण्यासाठी आपल्याला या विक्री पूर्वानुमानामुळे शक्य होते. त्याचप्रमाणे नंबर 7 आहे विक्री विभागाची कार्यक्षमता मोजता येते. यामध्ये आपला विक्री विभाग जो आहे हा कसा कार्य करतो, किती क्षमतेने खरेदी विक्री करतो, त्यामधील लोकांची नैतिकता, त्यामधील लोकांची कार्यक्षमता मोजण्यासाठी आपल्याला विक्री पूर्वानुमानाचा फायदा होत असतो. त्यानंतर नंबर 8 आहे विक्री खर्चामध्ये घट होते. विद्यार्थ्यांनो यामध्ये काय आहे की जो आपला खर्च होतो विक्री करण्यासाठी, त्याची कार्यक्षमता, त्यासाठी कर्मचारी इत्यादी हा आपला खर्च होत असतो, तर त्यामध्ये आपण नियोजन करून विक्रीचा जो खर्च असतो त्यामध्ये घट करता येईल आपल्याला. हा एक आपल्याला फायदा या ठिकाणी होतो. निरनिराळ्या विक्री प्रदेशातील स्पर्धेविषयी माहिती मिळते. या नियोजनामुळे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपले जी वस्तू आहे त्याला कोण स्पर्धक आहे, त्यांची कशा पद्धतीने विक्री होते, आपल्या वस्तूला कशी मागणी आहे, इतर प्रदेशामध्ये मागणी कमी आहे की जास्त आहे, तर ही सर्व विक्री प्रदेशातील स्पर्धेविषयीची माहिती गोळा करून त्यासारखं आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करता येईल किंवा विक्री पूर्वानुमानाचं नियोजन करता येईल. त्यानंतर नंबर 10 आहे विक्री पूर्वानुमान तंत्राचा वापर करून वस्तूची किंमत ठरविणे. विद्यार्थ्यांनो ह्या ठिकाणी असं आहे की विक्री पूर्वानुमान तंत्राचा उपयोग करून आपल्याला विक्री किंमत व्यवस्थितपणे ठरविता येते. त्याच्यानंतर अंदाजपत्रक तयार केले जाते. यामध्ये वित्तीय विभागाला पूर्वानुमानामुळे मार्गदर्शन मिळत असते. भविष्य काळात केव्हा व किती वित्त लागेल याविषयीचं धोरण ठरविणे शक्य होते. पूर्वानुमानाच्या तंत्राचा अवलंब केल्याशिवाय अंदाजपत्रक तयार होते आणि ते तयार केले जाऊ शकते. त्यामुळे पूर्वानुमानाच्या तंत्राला अंदाजपत्रकाचा आधार असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर आहे विक्री पूर्वानुमान जे आहे व्यवस्थापकीय निर्णयाचा आधार असतो. तर विद्यार्थ्यांनो यामध्ये विक्री पूर्वानुमान जे आहे हे व्यवस्थापकीय निर्णयाचा एक आधार असतो आणि त्यामुळे व्यवस्थापकाने घेतलेल्या निर्णयाची अचूकता आणि परिणामकारकता ही पूर्वानुमानाच्या तंत्राचा अवलंब करून काढलेल्या निष्कर्षाच्या विश्वसनीयतेवर अवलंबून असते. तर अशा पद्धतीने हे विक्री पूर्वानुमानाचे फायदे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तर चला विद्यार्थ्यांना आता आपण पाहणार आहोत विक्री पूर्वानुमानाचे फायदे पाहिल्यानंतर विक्री पूर्वानुमानाचे तोटे, म्हणजे डिसएडव्हांटेजेस ऑफ सेल्स फोरकास्टिंग. डिसएडव्हांटेजेस ऑफ सेल्स फोरकास्टिंग. तर पहिला जो तोटा आहे यामध्ये नवीन वस्तूंचा भूतकाळाशी संबंधित आकडेवारीचा अभाव. नवीन वस्तूंचा जो भूतकाळातील वस्तूंचा जो अभाव आहे यामध्ये जी आकडे संबंधित आकडेवारी असते ती आकडेवारी आणि नवीन वस्तूच्या विक्रीबद्दल पूर्वानुमान हे आवश्यक असलेला आधारच नसल्यामुळे पूर्वानुमान एक करता येत नाही. हा झाला नंबर 1 तोटा. दुसरा तोटा आहे विभिन्न बाबींच्या प्रभावामुळे. विभिन्न जे वेगवेगळ्या बाबी असतात त्या बाबींच्या प्रभावामुळे किंवा बदललेल्या परिस्थितीमुळे ग्राहकांचे व्यवहार बदलण्याची शक्यता ही विक्री पूर्वानुमानाची एक महत्त्वाची मर्यादा होय. ग्राहकांच्या विचारामध्ये व पर्यायाने त्यांच्या व्यवहारामध्ये बदल घडून आल्यास पूर्वानुमान जे आहे हे चुकीचं येऊ शकते. हा महत्त्वाचा तोटा आहे. तिसरा तोटा आहे की ग्राहकांची अभिरुची. ग्राहकांची रुची, अभिरुची, त्यांची आवड निवड, ग्राहकांची राहण्याची जीवनशैली,
ग्राहकांमध्ये फॅशन्स मध्ये होणारे बदल, ह्या होणाऱ्या बदलांमध्ये आगाऊ कल्पना करणे हे फायदेशीर शक्य होत नसल्यामुळे ह्या अभिरुची फॅशन्स त्यांची आवड निवड ह्या ज्या बदलामध्ये बदल होतील भविष्यामध्ये त्याचं आताच आपण आकलन करू शकत नाही, पूर्व नियोजन करू शकत नाही आणि त्यामुळे विक्री पूर्वानुमानामधील अचूकता बरीच कमी होते। हा एक तोटा आहे। म्हणजे तुम्ही कितीही विक्रीचं पूर्वानुमान केलं तरी ग्राहकांमध्ये चेंजेस हे होत असतात। त्यानंतर नंबर चौथा तोटा आहे की विक्री पूर्वानुमानाच्या तंत्राचा अवलंब करीत असताना बाजारपेठेमधील विशिष्ट परिस्थिती व ही परिस्थिती बदलणार नाही हे गृहीत धरावे लागते। बाजारपेठेतील जी विशिष्ट परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलणार की बदलणार नाही हे आपण गृहीत धरावे लागते। पण ह्या गृहीत धरलेल्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडून आल्यास पूर्वानुमानाच्या तंत्राचा अवलंब करून काढलेल्या निष्कर्ष सुद्धा चुकू शकतात। यानंतर पाचवा जो तोटा आहे या आपल्या विक्री पूर्वानुमानाचे जे तोटे आपण पाहत आहोत डिसएडव्हान्टेजेस, तर याचा पाचवा जो तोटा आहे डिसएडव्हान्टेजेस आहे की देशाच्या विकासाच्या वेगामध्ये आपल्या देशाचा जो विकासाचा जीडीपी आहे देशाचा विकासाचा डेव्हलपमेंट जीडीपी किंवा वेग आहे या विकासाच्या वेगामध्ये घडून येणारी अनपेक्षित बदल हे विक्री पूर्वानुमानाची अचूकता कमी करण्यासाठी कारणीभूत होतात। देशाचा जो जीडीपी वाढणार आहे आपण आता सांगू शकत नाही की पुढच्या वर्षी काय जीडीपी राहणार आहे कशा प्रकारे बदल होणार आहे तर हे अचूक आपण सांगू शकत नाही। नंबर सहा तोटा आहे विक्री पूर्वानुमानाच्या तंत्राचा अवलंब करून काढलेल्या निष्कर्षाची विश्वसनीयता बऱ्याच प्रमाणात पूर्वानुमान कर्त्याची योग्यता त्याचा अनुभव त्याची क्षमता त्या पूर्वानुमान करणाऱ्याचे कौशल्य त्याचा पुढील दृष्टिकोन ह्या सर्व बाबींवर अवलंबून असतो आणि त्यामुळे पूर्वानुमान करता कोण आहे व कसा आहे हे तो काम कशा रीतीने करतो ह्या बाबींना महत्व प्राप्त होते। तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने हे जे विक्री पूर्वानुमानाचे हे या ठिकाणी 12 फायदे आपल्याला सांगितलेले आहेत आणि हे 5 ते 6 छोटे विक्री पूर्वानुमानाचे या पद्धतीने आपल्याला सांगता येतील। यानंतरचा भाग आहे चाचणी विपणन ज्याला म्हणतात टेस्ट मार्केटिंग। तर याचा उद्देश आणि शोध टेस्ट मार्केटिंग जे आहे या टेस्ट मार्केटिंगचा ऑब्जेक्टिव्ह अँड फाइंडिंग हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर टेस्ट चाचणी विपणन म्हणजे टेस्ट मार्केटिंगचा ऑब्जेक्टिव्ह आणि फाइंडिंग मध्ये विद्यार्थ्यांनो अपेक्षित वैशिष्ट्ये असल्याशिवाय वस्तूचे उत्पादन करणे परवडणारे आहे। कारण हे तपासून घेतल्यानंतर वस्तूची बाजारात विक्री होईल की नाही वस्तू विक्रीसाठी ठेवल्यानंतर ग्राहकांच्या कोणत्या प्रतिक्रिया राहतील गुणात्मक दृष्टीने वस्तू कशी राहील इत्यादी समजून घेणे आवश्यक असते। विद्यार्थ्यांनो हे जाणून घेण्यासाठी जो प्रायोगिक तत्वावर अभ्यास केला जातो व त्या प्रयोगातून निघणाऱ्या निष्पत्तीच्या आधारावर वस्तू विक्री होऊ शकेल किंवा नाही हे
वापरता येते। त्यास चाचणी किंवा परीक्षात्मक विपणन असे म्हणतात। एखाद्या वस्तूची परीक्षात्मक विपणन किंवा चाचणी अशा पद्धतीने आपल्याला करता येईल। परीक्षात्मक विपणन हा विपणनाच्या क्षेत्रातील एक प्रयोग आहे असे आपल्याला म्हणता येईल। चाचणी विपणन प्रक्रियेत प्रथम अपेक्षित भौतिक वैशिष्ट्ये असलेल्या वस्तूचे अल्प प्रमाणावर उत्पादन केल्या जाते। एखादी वस्तूची आपल्याला चाचणी टेस्टिंग आहे, आता आपण कोविड-19 ची व्हॅक्सिनचं आपण उदाहरण घेतलं तर कोविड-19 व्हॅक्सिन मार्केटमध्ये येण्यापूर्वी लोकांना ते इंजेक्शन देण्यापूर्वी त्याच्या चाचण्या घेण्यात येतात, टेस्टिंग करण्यात येते आणि ते जर टेस्टिंग मध्ये योग्य होत असेल तर त्यानंतर मग टेस्टिंग करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा उपयोग केला जातो, वेगवेगळ्या प्रदेशांचा, वेगवेगळ्या देशांचा, वेगवेगळ्या लोकांचा, त्यांना ते टेस्टिंग केल्यानंतर मग ते फायनल कोविड-19 ते कस्टमर्सला किंवा लोकांना ते इंजेक्शन देण्यात येते। अशाच पद्धतीने या ठिकाणी चाचणी विपणन प्रक्रियेत प्रथम अपेक्षित अशा प्रकारे ही चाचणी केली जाते, नंतर ही वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवली जाते। त्या बाजारपेठेचे क्षेत्र हे मर्यादित असते। अशा मर्यादित बाजारपेठेमध्ये वस्तूबद्दल ग्राहकांच्या कोणत्या प्रतिक्रिया आहे, त्या वस्तूबद्दल चाचणीसाठी दिल्यानंतर त्या ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आहे, त्यांना रंग आवडतो, त्यांना किंमत आवडत नाही, कोणाला ती वस्तू व्यवस्थित नाही वाटत किंवा कोणाला चांगली वाटते, तशा पद्धतीने त्या वस्तूमध्ये चाचणी करून बदल करण्यात येतात। कारण लोकांना आधी यूज केल्या जाते। हे नीटपणे जाणून घेण्यासाठी वस्तूची विक्री करण्याची व्यवस्था केली जाते। बाजारात स्पर्धा असेल तर इतर वस्तूंच्या तुलनेत विशिष्ट वस्तूमध्ये काही वेगळी गुणवैशिष्ट्ये आहेत का? बाजारात आपल्या वस्तूची जर स्पर्धा असेल तर आपल्या वस्तूच्या तुलने स्पर्धे इतर वस्तूची काही वेगळी गुणवैशिष्ट्ये आहेत का ते सुद्धा या ठिकाणी तपासून बघितलं जाते। तसेच वस्तूचा दर्जा सुधारण्यासाठी नेमका वाव कुठे आहे का इत्यादी महत्वाची माहिती परीक्षात्मक विपणनातून प्राप्त होऊ शकते। लक्षात आले ना? तर अशा प्रकारे परीक्षात्मक विपणनाच्या प्रयोगातून निघणाऱ्या निष्पत्तीच्या आधारावर ही वस्तू विक्रीसाठी ठेवल्यानंतर तिची मोठ्या प्रमाणावर विक्री होऊ शकेल किंवा नाही हे ठरवता येते। ज्या ठिकाणी वस्तूच्या विक्रीबाबत आकडे उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ही पद्धती फार उपयुक्त ठरते। अशा प्रकारे चाचणी विपणनाची प्रमुख काही उद्दिष्टे आहेत ते आपण या ठिकाणी पाहू। पहिला उद्दिष्ट आहे आपणास उत्पादित करावयाच्या वस्तूसाठी ग्राहकांच्या व विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे व ग्राहकांना त्या वस्तूबद्दल आवड निर्माण होईल याचा शोध घेणे। हे समजा मला पेन विकायचा आहे तर त्याची चाचणी घेण्याकरता मी 100 ग्राहकांना हा पेन फ्री मध्ये देईन आणि त्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेईन, ह्या चाचणी अशा पद्धतीने केली जाते। नंबर 2 आहे स्पर्धायुक्त बाजारात इतर वस्तूंच्या तुलनेत विशिष्ट वस्तूमधील गुण वैशिष्ट्ये जाणून घेणे व वस्तूचा दर्जा सुधारण्यासाठी नेमका कुठे वाव आहे का याचा सुद्धा शोध घेतला जातो। आणि तिसरा आहे शेवटचं परीक्षात्मक विपणनाच्या प्रयोगातून निघणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे भविष्यामध्ये वस्तूची विक्री मोठ्या प्रमाणात होईल किंवा नाही हे सुद्धा ठरवले जाते। तर अशा पद्धतीने हे जे चाचणी विपणन आहे, टेस्ट मार्केटिंग, एखादी वस्तू बाजारामध्ये येण्यापूर्वी त्या वस्तूची छोट्या बाजारामध्ये छोट्या ठिकाणी
मार्केट मध्ये जाऊन त्या वस्तूची टेस्टिंग केली जाते, चाचणी केली जाते, लोकांना फ्री मध्ये सॅम्पल वाटल्या जातात आणि नंतर लोकांच्या अभिरुची, आवडी निवडी, त्यांच्या फॅशन, त्यांच्यामधील बदल याविषयीची माहिती त्यांच्याकडून घेण्यात येते आणि नंतर त्यामध्ये तसे बदल करून फायनल करून ती वस्तू प्रोडक्शन तयार करून मग मार्केटमध्ये विक्री केली जाते। तर अशा प्रकारे हे जे टेस्ट मार्केटिंग आहे, चाचणी विपणन जे आहे, याचा उद्देश, याचा शोध अशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो। तर याप्रमाणे यामध्ये विक्री पूर्वानुमानाचे फायदे तोटे आणि चाचणी विपणन याचे उद्देश आणि शोध हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे।